एवरीबॉडी, वेलकम बैक टू माय चैनल। कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण करणार आहोत एक नवीन व्हिडिओ ज्याचं नाव आहे ड्रॉइंग ऑफ लिपी आर्ट। पहिल्यांदा नाव ऐकलं असेल पण खूप इंटरेस्टिंग, खूप अमेझिंग आणि दिसायला खूप 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 सुंदर असं ड्रॉइंग आज आपण काढणार आहोत। लेट्स स्टार्ट फॉर दॅट। सो तुम्ही इथे बघू शकता, मी एक ड्रॉइंग इथे ऑलरेडी काढलेलं आहे तुमच्यासाठी एक्झाम्पलसाठी। आणि आता मी हे अर्धं ड्रॉइंग केलेलं आहे। पॅटर्न तुम्ही बॅकग्राऊंडचा बघू शकता। आणि इथे मी लीफ काढलेलं आहे। लीफचं जे एंटायर आहे ते मी लाईटली शेड करून घेतलेलं आहे पेन्सिलनी। आणि हे बाकी सगळं सुद्धा पेन्सिलनीच काढून घेतलेलं आहे। आणि इथे आता आपण रेड आणि पिंकचं कॉम्बिनेशन देऊन आपण हे स्क्वेअर्स जे आहेत त्याला आपण कलर करणार आहोत। सो इथे मी प्लास्टिक मीन्स क्रेयॉन्स जे असतात आपले सिम्पल, सो ते यूज करते। इथे मी आता पहिल्यांदा पिंक आणि रेड घेते। हे खरं तर मला डॉम्सच्या सेटमधून, म्हणजे कलरिंग सेटमधून, आर्ट सेटमधून मला हे मिळाले। तर मी ते स्टार्ट करते। पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंडला मी करंट करून घेते। मी तुम्हाला एक पॅटर्न दाखवते एका लाईनचा। इथे थोडंसं राहिलं ते मी करते आता। इथे मी रेड दिलेला आहे ना, इथे पिंक रेड, इथे बॉक्स नाही आहे। ओके, इथे रेडच्या खाली पिंक आला पाहिजे। ओके, इथे पिंक द्यायचं आहे। आणि इथे तुम्हाला एक कॉर्नर दिसत असेल, आय थिंक सो। हे बघा, हे बघा, इथे आहे। त्याच्यात आपण रेड देणार आहोत। एकही कॉर्नर आपण मिस करायचं नाही। ओके, आता आपण फर्स्ट लाईनपासून सुरुवात करणार आहोत, ज्यांनी तुम्हाला नीट समजेल बॅकग्राऊंड कसं कलर करायचं। इथे पण मी त्याच प्रकारे नाही पण थोडंसं वेगळं पॅटर्न आहे। ह्याच अशा प्रकारचे खूप पॅटर्न्स माझ्याकडे आहेत, ते मी तुम्हाला एंडिंगमध्ये दाखवीनच। पण आता आपण आपलं हे ड्रॉइंग करणार। सो इथे तुम्ही असं पण करू शकता, इथे पिंक आहे सो इथे आपण रेड देणार, आणि इथे रेड आहे म्हटल्यावर आपण ते पिंक देणार। ओके, सो इथे मी रेड देते। एका बॉक्स मध्ये रेड देऊन झालेला आहे, पिंक घ्यायचा। इथे तो शेड करायचा। ओके, सो अशाच पद्धतीने मी हे सगळे बॉक्स कलर करून घेणार आहे। तोपर्यंत तुम्ही हे ड्रॉइंग करून घ्या, मिळूया आपण 2 सेकंड। सो इथे तुम्ही बघू शकता, मी पहिल्यांदा पिंक देते। पिंक आता ओके, तर सो तुम्ही इथे बघू शकता एक साईड पूर्ण झालेली आहे, इट्स कम्प्लिटेड। आता मी सेकंड सेट करायला येते। सो गाईज, इथे माझं फुल बॅकग्राऊंड जे आहे ते कलर करून झालेलं आहे। तो आपण वळूयात मेन स्ट्रक्चर कलर जे आहे लीफ। सो लीफसाठी लागणारे कलर्स आता मी तुम्हाला सांगते। सो लीफला लागणारे कलर आहेत लाईट ग्रीन, डार्क ग्रीन आणि लाईट ब्लू। हे 3 कलर्सने आपण या मेन स्ट्रक्चर लीफला आपण मस्त कलर देणार आहोत। सो पहिल्यांदा आपल्याला पूर्ण लीफला लाईट ब्लू कलर द्यायचा आहे।
लाइटली द्यायचं आहे, एकदमही डार्क नाही. इथे एक्स्ट्रा ऍड आहे तो ब्लॅक कलर. जर तुमच्याकडे ब्लॅक क्रेयॉन नसेल किंवा जर तुम्हाला ब्लॅक क्रेयॉन नसेल आवडत बॉर्डर किंवा हे करायला, लीव्सच्या जे स्टीम असतात त्याला कलर करायला, सो तुम्ही ब्लॅक स्केच पेन, ब्लॅक पेन्सिल कलर किंवा ब्लॅक वॅक्स क्रेयॉनसुद्धा वापरू शकता. पहिल्यांदा आपण इथे ब्लू कलर देणार आहोत. तुझा बंद झाला. अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं. गाईज, तुम्हाला म्हणजे माझे हे कलर्स जे आहेत आता मी तुम्हाला जे दाखवते कलरिंग करताना, सो ते जे आहेत ते मला एका टॉम्स किटमधून मिळालेले आहेत, जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला ते ऑर्डर करायचे असतील तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक जी आहे तिला ओपन करून बघा. खूपच मस्त आहे तो स्वेट आणि तुम्हाला नक्की आवडेल. सो आणि हा जो किट आहे ना, सो इट इज व्हेरी यूजफुल टू अस. त्याच्यात सगळे प्रकारचे क्रेयॉन्स असतात, लाईक ऑइल पेस्टल, स्केच पेन्स अँड वॅक्स क्रेयॉन्स, बी आय कलर, आणि आत्ता मी जे दाखवते तुम्हाला ते प्लास्टिक कलर्स आहेत, प्लास्टिक क्रेयॉन्स, वॉटर कलर पेन, म्हणजे आपले जे हे असतात स्केच पेन्स ते सुद्धा मिळेल तुम्हाला. आणि पेन्सिलचा एक बॉक्स असतो डॉम्सचाच, सो तो सुद्धा मिळेल. आणि आपलं शार्पनर, इरेजर आणि काही असे ड्रॉइंग बुक मिळतील तुम्हाला. ड्रॉइंग बुकची असेल ती हे बघा, कमी ह्या साईजची असणार आहे. या साईजची ही जी बुक आहे ती मी याच किटमधून घेतलेली आहे. खूपच मस्त क्वालिटी आहे. 200 पेजेसची आहे आणि पेजेसची क्वालिटीसुद्धा खूप 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 छान आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला जर तो किट आवडला तर प्लीज 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 मला कमेंटमध्ये सांगा. कमेंट्स ऑन आहेत, जर कमेंट्स ऑफ असतील तर मी ते ऑन करीनच. ओके, सो आपण आपल्या ड्रॉइंगकडे बघूया. आता हे जे आहे ती ही जी स्टीम असते खालची, थांबा मी तुम्हाला दाखवते. ही जी स्टीम असते ना खालची, ती त्याला आपण ग्रीन कलर देणार. दॅट्स वाय आपल्याला त्याच्यावर ब्लॅक कलर किंवा ब्लू कलर नाही द्यायचा आहे. ओके, जो कलर आहे तो एकदम म्हणजे असा सांभाळून करायचा आहे. ज्या स्टीम्स आहेत त्या व्हाईट कलरच्याच ठेवायच्या आहेत, कारण त्याला आपल्याला नंतर ब्लॅक कलर द्यायचा आहे, सो ते जरा केअरफुली करायचं. आणि मधली जी स्टीम जी आपण ड्रॉ करणार आहे ती सुद्धा आपल्याला केअरफुली कलर करायची. ब्लॅक कलर जो आहे तो ब्लूमध्ये मिक्स झाला नाही पाहिजे आणि ब्लू ब्लॅकमध्ये. सो पहिल्यांदा आपला लाईटच कलर देतो कधीही. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, जर तुम्ही कुठलंही बेसिक ड्रॉइंग काढता, सो ते आधी आपण ड्रॉइंग करतो, त्याच्यानंतर
कलर करतो आणि त्याच्यानंतर आपले जे बॉर्डिंग बॉर्डर करायची असेल, टॉपिक्स लिहायचे असतील ते आपण लिहितो. सो ही खरी स्टेप आहे. जर तुम्ही हे कलरिंग नंतर आणि आधी बॉर्डरिंग करत असाल तर ते थोडंसं म्हणजे जी ब्लॅक कलर जी बॉर्डरिंग असते ती आपल्या पर्टिक्युलर कलरमध्ये मिक्स होऊन जाते. सो ते तसं आपल्याला नाही करायचं आहे, नाही तर आपली ड्रॉइंग जी आहे ती मोस्टली खराबच होते. म्हणजे मिक्स झालेले कलर असे छान दिसत नाहीत, इट्स डिडंट लुक ब्युटिफुल. सो ते आपल्याला केअरफुली करायचं आहे. सो आता मी ह्याला ब्लू कलर देते आणि तुम्हाला थोड्या मिनटात भेटते. तोपर्यंत तुम्ही बॉर्डर जे आहे, बॅकग्राऊंड जे आहे ते कलर करून घ्या फास्ट फास्ट. सो इथे माझा लीफला ब्लू कलर देऊन झालेला आहे. आत्ता आपण ऑफकोर्स लाईट ग्रीन कलर करणार आहोत. हा लाईट ग्रीन कलर मी घेतला. आता तो कसा करायचा मी तुम्हाला तो सांगेन. ब्लू कलर जे आहे त्याच्यात आपण थोडासा लाईट ग्रीन मिक्स करणार आहोत, कारण कुठल्याही लीफला ब्लू असा कलर नसतो. सो आपण लाईट ग्रीन देणार आहोत. लाईट ग्रीन, डार्क ग्रीन या असा ऑटम सीझनमध्ये जो कलर असतो लीव्सचा, अशी ड्राईड लीव्स असतात त्याचा कलर असतो, तो पर्टिक्युलर कलर असतो सीझन्स वाईज. ओके, सो आत्ता आपण लिपी आर्ट करतोय. सो आपण थोडेसे मिक्स करणार आहोत कलर. सो इथे मी लाईट ग्रीन कलर दिलेला आहे. आत्ता ह्याला मिक्स करणार आहोत बोटानी. हे बघा, बोटानी मिक्स करायचं. असं जर तुमच्याकडे टिश्यू पेपर, रफ पेपर म्हणजे ज्याच्यावर डस्ट नसली पाहिजे, डस्ट पार्टिकल नसले पाहिजेत. जर डस्ट पार्टिकल असतील आणि त्याच्याने जर तुम्ही ते रफ केलं तर ऑलमोस्ट तुमची ड्रॉइंग जी आहे ती खराब होऊ शकते. सो ते प्रिकॉशन्स तुम्ही घेणार आहात. ओके, हे बघा मी इथे बोटानीच मिक्स करते. बोटानी ना जास्त चांगलं मिक्स होतं. सो मोस्टली तुम्ही बोटानी केलं तरच इट इज ब्युटिफुल. ओके, हे बघा बोटानी मी केलेलं आहे. आत्ता लास्ट कलर जो आहे, सेकंड लास्ट कलर जो आहे आपला तो आहे लाईट डार्क ग्रीन. ओके, डार्क ग्रीन जो आहे तो लाईट ग्रीनमध्ये मिक्स करायचं आहे. सो आपण इथे काय करतो आहे हे बघा असं, आणि डिरेक्टली आपण हे करणार आहे. ओके, एक साईडला तुम्ही बघू शकता कसं मी हे केलेलं आहे. ओके, सो असंच करायचं आहे. शेडिंग जी आहे ती परफेक्ट असायला पाहिजे. जर परफेक्ट नसली तर ऑलमोस्ट तुमचं ड्रॉइंग खराबच होणार आहे. सो ही प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यायचेच आहेत, इट इज कंपल्सरी. ओके, आता आपण सेकंड साईडकडे बघूया. हे बघा, मिक्स करणार आहोत. आता खूपच मस्त दिसतं, मला तर खूप आवडलं आहे. ओके, आता आपला लास्ट कलर जो राहिलेला आहे तो ब्लॅक बॉर्डर करायची. ओके, मी इथे क्रेयॉन घेतलेला आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, तुम्ही ब्लॅक स्केच पेन, ब्लॅक कुठलाही कलर, टाईप ऑफ कलर तुम्ही यूज करू शकता. ओके, जसं
मी तुम्हाला पहिले सांगितलेलं की इथे आपण लाईट ग्रीन देणार आहोत, सो तेही जागा आपल्याला रिकामी ठेवायची आहे. डोंट फिल इट. ओके, सो इथे बघू शकता. आता साइडून आपण बॉर्डर देणार आहोत. माझी पेन्सिल जी होती ना थोडीशी लाईट होती, जर तुमची डार्क असेल सो तुम्ही नाही केलं बॉर्डर तरी चालेल, ॲज यू विश. तुम्हाला बॉर्डर करायचं असेल तर करा, ॲज यू विश, डोंट डू इट. ओके, सो बॉर्डर केलेली आहे मी. आता आपण लाईट ग्रीन कलर. ओके, सो हा लाईट ग्रीन आपण ते फिल केलं. ओके, सो ही होती आजची ड्रॉइंग. मी तुम्हाला नीट दाखवते, ही बघा. सो ही होती आजची आपली ड्रॉइंग. कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा. सबस्क्राईब करा, आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की 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 सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि जर तुम्हाला माझा ही ड्रॉइंग आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि या व्हिडिओला लाईक शेअर करा. सो आपण मिळूया नेक्स्ट संडेला, तोपर्यंत गुड बाय.